आता आपण बघत मुंबईच्या टॉप 9 बातम्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणात जलाशय भरलं, यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण भरलेला 5वा तलाव. मिठी नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता नदीला पूरप्रतिबंधक दरवाजे बसवण्यात येणार. मिठी नदीला 25 पूरप्रतिबंधक दरवाजे बसवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त. पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान. माडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार. प्रकल्पांतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्ज. अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश. अकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी नव्यानं पादचारी पूल उभारणार. पादचारी पुलासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित. पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार.